नमस्कार मित्रांनो, नोकरी सेवा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। BMC मध्ये कक्ष परिचर या पदासाठी भरती होत आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की ही भरती परमनंट आहे की नाही, तर असेच यासाठी सिलेक्शन प्रोसिजर कसे आहे, तर यासाठी अप्लाय कसं करायचं, या बऱ्याच गोष्टी, बऱ्याच शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, या ठिकाणी 114 जागांसाठी ही भरती होत आहे। यामध्ये विविध कॅटेगरीनुसार जागा डिवाईड झालेल्या आहेत। मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर मेन मुद्दा आहे मित्रांनो, ही भरती परमनंट बेसिसवरती आहे किंवा नाही। तर मित्रांनो, जर तुमची ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असती तर या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी न देता या ठिकाणी तुम्हाला मानधन दिलं असतं, जे की तुम्हाला एक फिक्स मानधन असतं। मंथली तुम्हाला एवढे अमाऊंट किंवा एवढे पैसे, एवढे सॅलरी त्या ठिकाणी मिळेल, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी दिलेली आहे, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुमची वेतन श्रेणी म्हणजे काय असतं। तर मित्रांनो, तुमचं जे एक ठराविक बेसिक असतं, ते तुमचं ठराविक कालावधी नंतर तुमचं ते बेसिक वाढत राहतं। या ठिकाणी तुमचं बघू शकता 18,000 रुपये इनिशियल बेसिक राहील, ते तुमचं लास्ट बेसिक 56,900 रुपये या ठिकाणी राहील। तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की तुमची ही भरती परमनंट बेसिसवरतीच आहे। तरी देखील जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मित्रांनो हा फॉर्म भरून ठेवा। यासाठी कोणत्याही प्रकारची फी वगैरे नाही आहे, तसेच यासाठी कोणत्याही प्रकारची एक्झाम होणार नाही किंवा इंटरव्ह्यू होणार नाही। तुमचं जे सिलेक्शन असेल ते तुमचं जसं GDS साठी सिलेक्शन झालं किंवा ग्रामीण डाक सेवकसाठी जसं सिलेक्शन झालं, त्या पद्धतीनं तुमचं 10वीच्या मार्कावर या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो, ज्यांना गरज आहे, ज्यांच्याकडे जॉब नाही, त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरा। भले तुम्हाला हा जॉब रिस्की वाटत असेल मित्रांनो, पण तुम्ही तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी कॉल येईल त्यावेळी तुम्ही त्यांना सविस्तर माहिती विचारून त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करायचं किंवा नाही याविषयी माहिती घेऊ शकताय। कारण यासाठी कोणत्याही प्रकारची फी नसल्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरून ठेवा। तसेच तुम्ही विचार करत असाल की मला GDS मध्ये माझं 85 ते 90% असून पण सिलेक्शन झालं नाही ग्रामीण डाक सेवकसाठी, पण या ठिकाणी मित्रांनो बरेच विद्यार्थी असे आहेत की हा जॉब रिस्की आहे म्हणून या ठिकाणी अप्लाय करणार नाहीत। तर यासाठी कट ऑफ कमी जाऊ शकतो, त्यामुळे ज्यांना मार्क कमी आहेत आणि ज्यांना या ठिकाणी नोकरीची गरज आहे त्यांनी यासाठी अप्लाय करा। कारण तुम्हाला या ठिकाणी माझ्या माहितीनुसार या ठिकाणी तुम्हाला एक परमनंट जॉब मिळत आहे, एक कोणत्याही प्रकारची एक्झाम न देता किंवा कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू न देता। तसेच मित्रांनो, अजून एक गोष्ट जे यांच्यासाठी आहे, जे निगेटिव्ह कमेंट करतात या ठिकाणी त्यांच्यासाठी आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अगर मी म्हणजे म्हणत आहात की हा जॉब रिस्की आहे, भलेही हा जॉब रिस्की आहे यात काही वाद नाही, पण हा एक विचार करा मित्रांनो, जे डॉक्टर असतील किंवा जे इतर कामगार असतील ते त्या ठिकाणी जर काम करत नसते आजच्या परिस्थितीमध्ये, तर आपली परिस्थिती काय असते याचा पण विचार करा। आणि माझं एक सांगणं आहे, जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांच्यासाठी भले तुम्ही जॉईन नका करू, पण दुसऱ्यांना या ठिकाणी डिमॉरलाइज करू नका। ज्यांना जॉईन करायचं आहे, ज्यांना गरज आहे, ते या ठिकाणी जॉईन करतील। कोणाला या ठिकाणी फोर्स असा नाही आहे किंवा काही या ठिकाणी असं काही नाही आहे, कोणाला गरज आहे ते या ठिकाणी 100% जॉईन करतील किंवा फॉर्म भरतील। तर दुसरा मुद्दा मित्रांनो, यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, तर मित्रांनो यासाठी तुम्ही घरी बसून अप्लाय करू शकता। तुम्हाला कोणत्याही प्रकारे पोस्ट ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी अप्लाय करायची गरज नाही। मी तुम्हाला या ठिकाणी कसं घरी बसून अप्लाय करायचं याविषयी माहिती सांगतो। तर मित्रांनो बघू शकता, या प्रकारचा तुमचा फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला डिटेलमध्ये भरायचा आहे। या ठिकाणी तुम्ही फॉर्ममध्ये जे काही माहिती विचारलेली आहे तो तुम्ही फॉर्म नीट भरून घ्या। तुमचे काही सेक्शनल किंवा एज्युकेशनल डिटेल्स असतील, शैक्षणिक डिटेल्स असतील, ते तुम्ही या ठिकाणी नीट भरून घ्या। तुमची कोणती कॅटेगरी आहे या सर्व गोष्टी नीट भरून घ्या मित्रांनो। आणि त्यानंतर तुमचे जे एज्युकेशनल डिटेल्स असतील किंवा अजून काही तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे मागितलेलं असेल त्यांनी, तर ते सर्व तुम्ही सेल्फ अटेस्टेड करून त्याचं एक स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही कॅम स्कॅनरवरती ते सर्व गोष्टी स्कॅन करू शकताय। हा पण फॉर्म तुम्ही भरून ते कॅम स्कॅनरवरती फॉर्म स्कॅन करा तुमच्या मोबाईलवरती। आणि तुम्हाला एक सिंपल गोष्ट करायची आहे मित्रांनो, ते सर्व PDF फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे। यासाठी तुम्ही ऑनलाईन PDF कन्व्हर्टरमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकताय। आणि त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो किंवा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते या फॉर्म या ईमेल ID वरती सेंड करायचे आहेत। बघू शकता या ठिकाणी MCGM.wardboy@MCGM.government.in या ईमेल ॲड्रेसवरती मित्रांनो तुम्हाला सिम्पली तुमचा फॉर्म आहे किंवा तुमचे जे ॲप्लिकेशन आहे तो PDF फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला सेंड करायचा आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारे पोस्ट ऑफिसला जाऊन हा फॉर्म सबमिट करायची गरज नाही। तुम्ही कशी
कोणी बाहेर पडू नका, घरातूनच हा फॉर्म भरा जेणेकरून तुम्हालाही बरं पडेल. आणि 17 तारखेच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. अजून तुमच्याकडे खूप दिवस आहेत, 5 दिवस आहेत. तुम्ही हा फॉर्म एक अर्ध्या तासामध्ये घरातही भरू शकता तुमच्या मोबाईलवरती. तर मित्रांनो ही आहे माहिती, फॉर्म तुमची हा ही पोस्ट परमनंट आहे किंवा नाही, तसंच तुम्हाला फॉर्म घरी बसल्या कसा भरायचा याबद्दलची. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. तर मित्रांनो पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.